माडा कोर्टाच्या शेजारीच असलेल्या घरातील तिघांना चाकूचा धाक दाखवत हिलोमत असा दम देऊन दरोडा टाकण्यात आलाय. अमृता प्रशांत जगताप यांच्या घरात जिन्यावरून प्रवेश करून हा दरोडा टाकला गेलाय. 8 जानेवारी रोजी 3 ते 3:30 सुमारास ही थरारक घटना घडली. यामध्ये 7,61,000 सोन्याची दागिने घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केलाय. मागील 15 दिवसापूर्वीच माड्यात कुमार चौरे यांच्या घरी झालेल्या जुन्या दरोड्याच्या घटनेचा छडा लावलेला असतानाच आता या नव्या दरोड्याच्या घटनेनं माडा पोलिसांसमोर नवं आव्हान उभं ठाकलं गेलंय. अमृता जगताप यांनी फिर्याद दिल्यानुसार अज्ञात 14 दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंद झालाय. अमृता या वडील अमरदीप आई अश्विनी मुलगा प्रथमेशसोबत कोर्टाच्या मागील बाजूस राहतात. गुरुवारी रात्री अमृता या आई अश्विनी मुलगा प्रथमेशसोबत घरातील पुढच्या रूममध्ये झोपल्या होत्या, तर वडील अमरदीप हे घराच्या दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. जिन्याच्या दरवाजाची कडी काढून प्रवेश करून घरात पहाटे 3:00 शिरलेल्या दरोडेखोरांचा धडपडीचा आवाज या तिघांना आला आणि ते दचकन उठून बसले. अमृता आई अश्विनी व लहान मुलगा हे जागे झाले. बघतात तर काय, समोर चौघेजण हातात चाकू घेऊन उभे होते. हिलोमत असा दम देत कपाटातील सोन्याच्या दागिन्यासह जाताना त्यांनी मायलेकीच्या गळ्यातील दागिने देखील घेऊन गेले. फोन कोणाला लावू नये म्हणून घरातील दोन्ही मोबाईल सोबत घेऊन गेले. त्यातील एक मोबाईल शेजारच्या गव्हाच्या शेतात फेकून देखील दिला तर एक सापडला गेला. 25 ते 30 वयोगटातील हे दरोडेखोर हिंदी भाषेत बोलत होते. बाहेरून घराला कडी लावून दरोडेखोर फरार झाले. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित दाराशिवकर यांनी घटनास्थळी पाहणी करीत लवकरच गुन्हेगारांना पकडण्याचं आश्वासन यावेळी कुटुंबियांना दिलं. दरोड्याच्या तपासासाठी श्वान पथक देखील पाचारण करण्यात आलं होतं. श्वान कोर्टाच्या व घराच्या परिसरातच गुटमळलं गेलं. फिंगरप्रिंटचे पथकाने येऊन देखील नमुने घेऊन गेलेत. दरोडेखोरांनी सोबत आणलेली लाकडी काठी ते विसरले गेले. ती पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कादमाने हे अधिक तपास करीत आहेत. त्यामुळं माडेकरांनो आता सतर्क रहा. ऑनलाईन रिपोर्ट संदीप शिंदे माडा. अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका. Yeah.